रेती तस्करांच्या मुसक्या आवळण्याचे कार्य सुरू। पोलीस स्टेशन जलम येथे रेती तस्करी करणारे वाहन जप्त, चोरीचा गुन्हा दाखल। कोरोनामुळे संचारबंदी आणि लॉकडाऊन असताना रेती माफियाकडून रेती उपसा करण्यात येत आहे। दरम्यान या माफियांना अटकाव करणाऱ्या आणि अवैध रेतीचा ट्रक अडवणाऱ्या पोलिसाला काही दिवस अगोदर शेगाव तालुक्यात माटरगाव येथे वाहनाखाली चिरडण्यात आले होते। रेती माफियांची या भागात हिम्मत वाढत चालल्याने यामुळे आता नवनियुक्त ठाणेदार PR इंगळे यांच्या नेतृत्वात या विभागातील पोलीस ऍक्शन मोडवर आली असून रात्रीचे वेळेस नदीपात्रातून रेतीचा उपसा करणाऱ्या टिप्परला जप्त करून चार आरोपितांविरुद्ध चोरीच्या कलमांसह विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहे। यामुळे रेती माफियांमध्ये एकच खळबळ उडाली आहे। शेगाव तालुक्यातील पोलिसाला ठार केल्याचे प्रकरण ताजे असतानाच पुन्हा त्याच नदीतून रेती वाहनांद्वारे चोरी केली जात आहे। महसूल विभागाचे मंडळ अधिकारी संजय देशमुख यांच्याकडून मिळाल्यावरून जलम पोलीस स्टेशनचे ठाणेदार PR इंगळे यांनी सापळा रचून पहुरजिरा येथे बोर्डी नदीच्या पात्रात रेतीने भरलेला पिवळ्या रंगाचा टिप्पर रंगेहात पकडला। यामध्ये रेती भरणारे पळून जाण्यात यशस्वी झाले। यामागे रेती माफिया निलेश पारसकर सह त्याच्या साथीदारांचा समावेश असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे। यावेळी टिप्पर क्रमांक MH 28 AB 57 39 मध्ये एक ब्रास रेती किंमत अंदाजे 3000 रुपये मिळून आली। सदर कारवाई मध्ये गाडीसह किंमत 5,03,000 मुद्देमाल जप्त करण्यात आला असून चारही आरोपी विरुद्ध बांधवी 379 188 269 270 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे। सदरची कारवाई ही अप्पर पोलीस अधीक्षक हेमराज सिंग राजपूत, SDPO प्रदीप पाटील खामगाव यांच्या मार्गदर्शनात व महसूल प्रशासन, तहसीलदार श्रीमती शिल्पा बोबडे, जलमचे मंडळ अधिकारी संजय देशमुख यांच्या तक्रारीवरून नवनियुक्त ठाणेदार PR इंगळे, संदीप शिंत्रे, कुकुळ सिंग चव्हाण, राजेश राजगिरे, चालक जितेंद्र इटमल्लू यांनी केली। या कारवाईने रेती तस्करांमध्ये एकच खळबळ उडाली आहे।